कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका एजंटच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून कोविडच्या नियमावलींचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस यांना धारेवर धरलं. याबाबत संबंधितांवर सोमवारपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. राज्य शासनानं कोविड संदर्भात नियमावली घालून दिली आहे, मात्र अनेक शासकीय कार्यालयातच त्या नियमावलीचं उल्लंघन होत आहे. 28 मार्च रोजी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील कस्तुरी नावाच्या एजंटचा वाढदिवस होता. त्यानिमित्त क्रिकेट स्पर्धा ठेवून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे त्या स्पर्धेला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस यांना कोणतीही कल्पना नव्हती. कोविडचे नियम डावलून या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या शिष्टमंडळानं अल्वारीस यांची भेट घेतली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून संबंधितांवर येत्या सोमवारपर्यंत गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारक महासंघानं दिला. यावेळी चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, इंद्रजित शिंदे, सर्जेराव कामीरकर, अल्ताफ जमाखाने, सुनील पाटील, उदय गायकवाड, निवास बोडके, अतुल माळकर यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते.